मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 2000 अतिरिक्त शिक्षक शाळेच्या शोधात सरकारच्या आदेशाला ठेंगा, जिल्हा परिषदेत सामावून घेण्याची प्रतीक्षा, अशा आशयाची ही बातमी आहे. तर मित्रांनो, गतवर्षी अतिरिक्त ठरलेल्या माध्यमिक शाळांमधील 3331 शिक्षकापैकी 1465 शिक्षकांचे समायोजन झाले नाही, झाले मात्र 846 शिक्षकांना शाळांनी रुजू करून घेतले नाही. त्यामुळे राज्यातील 2712 अतिरिक्त शिक्षक शाळेच्या शोधात आहेत आणि सरकारने या शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समायोजन करण्यास सांगितले असले तरी या आदेशाला जिल्हा परिषदेने ठेंगा दाखवलेला आहे. 2016 व 2017 संच मान्यतेनुसार माध्यमिक शाळातील रिक्त जागाच नसल्याने राज्यातील 1866 अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाले नाही. शिवाय समायोजन झालेल्या 1465 शिक्षकापैकी 846 शिक्षकांना शाळांनी रुजूच करून घेतले नाही. त्यामुळे एकूण 2712 अतिरिक्त शिक्षकांच्या नियुक्तीसाठी वर्षभरापासून प्रतीक्षा करावी लागत आहे. शासनाने अतिरिक्त शिक्षकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये नियुक्त देण्याचे आदेश दिलेले आहेत, परंतु राज्यातील अनेक जिल्हा परिषदेमध्ये बिंदू नामावली मंजूर नाही. शिक्षकांचे पदे रिक्त नाहीत, त्यामुळे या शिक्षकांना सामावून तरी कुठे घ्यावे असा प्रश्न जिल्हा परिषदांना पडलेला आहे. तर मित्रांनो, आपण इथे बघू शकता की इथे म्हटलेलं आहे की परंतु राज्यातील अनेक जिल्हा परिषदेमध्ये बिंदू नामावली मंजूर नाही, त्याचबरोबर शिक्षकांची पदे रिक्त सुद्धा नाही. तर हे दोन पॉईंट आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. जी शासन 20 ते 25 हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया करण्याचं सांगत आहे, तर ॲक्च्युअलमध्ये जर बघितलं, खरोखरमध्ये बघितलं, तर कोणत्या प्रकारची बिंदू नामावलीसुद्धा अजून मंजूर झालेली नाही. त्याचबरोबर शिक्षकांची रिक्तपदेसुद्धा बऱ्याच हे जिल्हा परिषदेमध्ये नसल्या कारणाने 2712 शिक्षकसुद्धा शासन त्याला नियुक्ती देऊ शकत नाही, त्यांना सामावून घेऊ शकत नाही, अशी परिस्थिती सध्या जिल्हा परिषदेमध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये नेमक्या जागा भवित्र पोर्टलद्वारे किती निघतील याची शाश्वती आता सांगणं अतिशय कठीण झालेलं आहे. तर जे 2712 अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांना सामावून जर शासन घेत नसेल तर नवीन भरती प्रक्रिया कधी करणार, हा सुद्धा एक प्रश्न सर्वांच्या समोर आहे. त्याचबरोबर अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न गंभीर आहे, त्यांच्या नियुक्तीचा आदेश जिल्हा परिषदेला दिलेला आहे, त्यावर अतिरिक्त शिक्षकांना कसे सामावून घेता येईल यावर आम्ही काम करत आहोत. हा प्रश्न शिक्षण विभागाला लवकरच मार्गी लावायचा त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असं विशाल सोळंकी राज्याचे शिक्षण आयुक्त यांनी म्हटलेलं आहे. तर हे प्रकरण पूर्ण राज्यस्तरीय आहेत. जवळपास 2712 अतिरिक्त शिक्षक आहेत. आपण बघू शकता राज्याचे शिक्षण आयुक्त यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलेलं आहे की अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न अतिशय गंभीर आहे आणि त्यांच्या नियुक्तीचा आदेश सुद्धा जिल्हा परिषदेला दिलेला आहे, परंतु अतिरिक्त शिक्षकांना कसे सामावून घेण्यात येईल यावर विचार विनिमय आणि काम चालू आहे आणि आगामी काळामध्ये हा मार्ग सुद्धा, हा जो प्रश्न आहे हा मार्गी लागेल अशी त्यांना आशा आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुद्धा सुरू आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, हे अतिरिक्त शिक्षक नेमके सामावून घ्यायचे कुठे आणि रिक्त जागा नसतील तर नवीन भरती प्रक्रिया कशी होईल, हा सुद्धा एक प्रश्न सर्वांच्या समोर आहे. तर हे एक मृगजळ आहे का असं सुद्धा यावरून उपस्थित होतं. मित्रांनो, बातमी संपूर्ण राज्यातील शिक्षक अतिरिक्त शिक्षकांच्या बद्दलची आहे आणि या बातमीमध्ये एका उच्च पदस्थ आणि जे की ऑथोराइज्ड आहेत राज्याचे शिक्षण आयुक्त यांचं सुद्धा स्टेटमेंट इथे आहे, त्यामुळे या बातमीची पुष्टी यांनी सुद्धा केलेली आहे असं आपल्याला म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. त्यामुळे हे अतिरिक्त शिक्षक सामावल्याच्या नंतर बिंदू नामावली, त्याचबरोबर रिक्त पदाचा तपशील या आणि इतर सर्व बाबी पूर्ण झाल्याच्या शिवाय शिक्षक भरती होणे आता तरी शक्य नाही असं या बातमीच्या आधारावर आपल्याला म्हणता येईल. तर मित्रांनो, संपूर्ण बातमी होती आपल्यापर्यंत शेअर केलेली आहे शिक्षक भरतीशी संबंधित, शिक्षकाशी संबंधित, अतिरिक्त शिक्षक बिंदू नामावली याच्याबद्दलची ही बातमी होती. अतिशय महत्त्वाची बातमी आहे, काही पॉईंट्स आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल सुद्धा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद.